नमस्कार मी डॉक्टर अमितकरकरे पुष्पौषधी अभ्यासाच्या या तेहतीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो डिस्पोंडेन्सी अँड डिस्पेअर हा ग्रुप आपण घेऊन त्यातले चार रेमेडीज पाच औषधं आपण आत्तापर्यंत बघितले आणि त्याच्या पुढे जाऊन अजून दोन औषधं आपण या तेहतीसाव्या भागामध्ये बघणार आहोत आजची दोन औषधं आहेत क्रॅब ॲपल आणि लार्ज आणि त्या दोघांना जोडणारा एक शीर्षक असा आहे ते म्हणजे विश्वास लार्ज खूप जे कॉमन औषधं वापरली जातात फ्लावर रेमिडीजची फ्लावर रेमिडीजमधली काही औषधं अगदी खूप म्हणजे ज्यांना बाकीची औषधं माहीत नाही आहेत तीसुद्धा काही औषधं देत असतात जसं रेस्क्यू रेमिडी खूप लोकांना माहिती आहे म्हणजे ते फ्लावर रेमेडी आहे की नाही हे माहीत नाही पण रेस्क्यू रेमिडी माहिती आहे म्हणजे अनेक लोकं त्यांच्याकडे सतत रेस्क्यू रेमेडीची बाटली असते तसंच क्रॅब ॲपल अनेक लोकांना माहिती आहे कारण त्यांना असं वाटतं की स्किन च्या आजारांसाठी क्रायबल हे सगळ्यात चांगलं औषध तसंच लार्ज हे औषध आजची जी दोन औषध आहेत लार्ज आणि क्रॅब क्रायबल ही ज्यांना पुरेशा किंवा पूर्ण सगळ्या अडतीस पुष्प औषधी माहीत नाही आहेत अशी लोक सुद्धा बऱ्यापैकी वेळा कॉमनली ही औषधं वापरत असतात पण आपण आज वेगळ्या पद्धतीने ही औषधं बघणार आहोत विशेषतः त्यांचा जो ग्रुप ज्या ग्रुपमध्ये ती औषधं आहेत त्या ग्रुपशी त्याचा संदर्भ जोडून आपण या औषधांना शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जास्ती चांगल्या प्रकारे व्यक्तीला जाणून घेता येईल लार्ज हे जे औषध आहे लार्चचे वृक्ष व्रुख, वृक्ष असतात आणि त्याच्या फुलांपासून हे औषध केलं जातं या लोकांचा मेन प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो स्वतःबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड असतो आपल्याला एखादी गोष्ट जमणार नाही आपल्याला एखादी गोष्ट जमतच नाही किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण कमी असू आपण कमी पडू असं त्यांना सतत त्यांच्या मनातल्या भावना असतात जेन्शन सारख्या एखादी चूक झाल्यानंतर किंवा एखादं फेल्युअर आल्यानंतर ते आलेले नसतात त्या पहिल्यापासून असतात त्यांनी काही वेळा अनेक वेळा असं होतं की या लोकांनी गोष्टी करूनही बघितलेल्या नसतात म्हणजे त्यांच्या मनातल्या ज्या काही एक विचार असतात स्वतःबद्दलचे समज असतात किंवा गैरसमज असतात तसं बघायला गेलं तर तर या समजातून त्यांनी काही गोष्टी करूनच बघितलेल्या नसतात नस म्हणजे मला अमुक एक गोष्ट जमणारच नाही असं मनात ग्रह करून घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे ती गोष्ट करूनही बघितलेली नसते आता या याच्यातून खूप विचार आपल्या डोक्यात येतील जसं मी मग अशी म्हणलो की जेन्शनमध्ये एखादं फेल्युअर आलं किंवा डिसअपॉइंटमेंट आली की त्याच्यानंतर हे मनात विचार येतात की आपल्याला जमणार नाही हॉर्नबिम मध्ये एखादी गोष्ट सुरू करायच्या आधीच विचार येतात की आपल्याला जमणार नाही पण हॉर्नबिम आणि लार्जमध्ये मध्ये फरक असा आहे की हॉर्नबीमला एखादी गोष्ट खूप मोठी असं वाटतं म्हणजे अरे हे इतकं मोठं काम आहे की ते आपल्याला जमणार नाही असं वाटतं वाईल ॲज लार्जमध्ये हॉर्नबीम आणि लार्जमधला फरक असा आहे की दोघांनाही काम सुरू करायच्या आधी असं वाटतं की आपल्याला हे जमणार नाही पण हॉर्नबिमला ते काम मोठं वाटत असतं वाईल ॲज लार्जमध्ये त्यांना स्वतःबद्दलच ती शंका असते की अरे आपल्याला काही जमतच नाही म्हणजे आपण काहीही करण्याच्या लायकीचं नाही होत ही जी आहे ना एक जनरल लेवलला कमीपणाची भावना आणि हॉर्नबिममध्ये त्या कामाबद्दल ते काम आपल्या आवाक्याच्या बाहेर असणं ही भावना आहे हा थोडासा फरक हॉनबीम आणि मधला आहे सो लार्ज so, ज्या ज्या व्यक्ती असतात त्या ना मी आपण खालपासून वाटल्या सुरुवात करूया मला असं कायम वाटतं की ती कस्तुरी मृग असतात त्यांच्यामध्ये खा बरेच वेळा असं असतं की त्यांच्यामध्ये अनेक गुण किंवा विशेष कला असतात पण त्यांना असं कधी वाटतच नाही की आपल्याला काही जमू शकेल त्याच्यामुळे त्या अनेक वेळा त्या गोष्टी करायला आ, ते सुरूही करत नाहीत त्यांच्या मनातही विचार येत नाही याचं कारण पुअर सेल्फ एस्टीम किंवा पुर पुअर सेल्फ इमेज सेल्फ इमेज म्हणजे आपण स्वतःला कसं बघतो ह्याच्यावर फार गोष्टी अवलंबून असतात आणि इनफॅक्ट आपण समजा आरी किंवा विवेकनिष्ठ विचाराचा जर आपण विचार केला ना तर मला असं वाटतं की ह्याच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात म्हणजे आपण एखाद्या गोष्टी समजा आपला अपमान केला तर तो आपण जर त्याला अपमान समजलं आणि तो स्वीकार केला तरच तो अपमान होऊ शकतो अदरवाईज आपण एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्तीचं ऐकून घेतलं काहीतरी तर नुसतं ऐकून घेतलं आणि त्याला काही उगीच आपण ॲक्सेप्ट केलं नाही तो जर काय म्हणतो ते त्याचं मान्यता मान्यता जर तिला मना आपल्या मनामध्ये दिली नाही त्याचा काहीच नाही फरक पडू शकत एखाद्या व्यक्ती समजा येऊन मा मला म्हणला की अमित करकरे हा खुनी व्यक्ती आहे त्यांनी शंभर लोकांचे खून केलेत तर मी हसीन फक्त त्याच्याकडे बघून की अरे फारथार मी शंभर डास मारले असतील आत्तापर्यंत पण हा शंभर लोकांबद्दल जर बोलत असेल तर काय काहीतरी काहीतरी बिनसले दिसतं याच्या मनामध्ये म्हणजे आपण त्याच्याकडेच बघून हा उलट हसू की सर काही प्रॉब्लेम आहेत का आयुष्यामध्ये किंवा काय म्हणजे असं का म्हणता येतो म्युगाचं हे जसं असतं ना तसंच बाकी कुठल्याही अपमानांचं असतं कोणी जर आपल्याला म्हटलं की तू मूर्ख आहेस तू हलकट आहेस किंवा काही आपल्याला तर आपण ते सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो कारण आपण फेस व्हॅल्यूवर सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असतो पण जर आपल्याला जर आपल्याबद्दल विश्वास असेल की आपण हलकट नाही आहोत आपण स्वार्थी नाही आहोत आपण फालतू माणूस नाही आहोत तर आपल्याला किती लोकांनी फालतू आणि अमुक तमूक म्हणलं तरी आपण ते स्वीकार करत नाही आपण म्हणू की तुमची काहीतरी गल्लत होते मला जाणून घेण्यामध्ये किंवा माझ्याबद्दल एखादं मत बनवण्यामध्ये आणि ती होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही कारण तुमच्या मताप्रमाणे मी ठरत नाही मी आहे ते आहे हेच खरं असतं हेच विवेकी आहे पण लार्जसारख्या व्यक्तींची स्वतःची सेल्फ एस्टीम किंवा सेल्फ इमेज जी असते ना तीच अत्यंत कमकुवत असते आपण खालची आहे असं नको म्हणायला आपण कमकुवत आहे म्हणूया त्यांची ती कमकुवत असते जेणेकरून त्यांना सतत असं वाटत असतं की आपण कमी आहोत आपण सर्वच गोष्टींमध्ये कमी आहोत हॉर्मिमला कामामध्ये आपण एखाद्या कमी पडू किंवा एखादं काम आपल्याला जमणार नाही ह्याच्याबद्दल असतं लाजला आपल्याला काहीच जमणार नाही एवढ्या लेव्हलला त्यांची स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी असतो मग त्यांना असं वाटत असतं की आपल्याला जगायला पण आपण लायकीचं नाही होतं पण जगण्याच्या पण लायकीचं नाही होतं आणि आपल्याला आयुष्यात जर काही घडू शकतं ते फक्त फेल्युअर म्हणजे मी चहा प्यायला गेलो तरी तो सांगतो मी तो काही करायला गेलो तरी ते सगळं होतं सो मला काहीच जमत नाही मला साधा चहा जमत नाही मला एखादा परीक्षा पास होणं जमणार नाही मला गा गाणं जमणार नाही कथालेखन जमणार नाही काहीच जमणार नाही आयुष्यातलं साधा अमुक एक गोष्ट इथून तिथे पोचव म्हटलं तरी मी त्याच्यात चुका करीन कारण मला जमतच नाही मी फेल्युअर आहे मी फेल्युअर आहे माझं आयुष्य फेल्युअर आहे Uh, मला काहीच जमणार नाही अशा जर विचारांमध्ये आणि अशा समजांमध्ये स्वतःबद्दलच्या जर माणूस राहिला तर तो रिस्पॉन्डेन्सी आणि डिस्पेअरकडे जाणारच ना त्याला किती निराश वाटत असेल स्वतःबद्दल म्हणजे आपण या पृथ्वी तलावरचा आपण पृथ्वीवर किंवा या ह्याच्यावरचं आपण ओझं आहोत म्हणजे आपण काहीच कुच कुचकामी आहोत आपण आपल्याला काहीच जमत नाही आणि आपण नुसते ओझे म्हणून राहिलेलो आहोत या सगळ्यांवर अशी जर एखाद्याची भावना असेल तर ती भावना लार्ज हे औषध दिल्यामुळे कमी होते सो काय घडतं तर कस्तुरी मृगाला कळतं की कस्तुरी ॲक्च्युली त्याच्यातच आहे आणि तो जे सगळीकडे शोधतोय तर खरं म्हणजे कॉन्फिडन्स हा स्वतःमध्ये असतो आपण स्वतःला कसं बघतो त्यावरनं ते, ते ते जर आपण जास्त सकारात्मक असेल ते जर जास्ती विवेकी असेल विवेकी याचा अर्थ ते जर रिअलिस्टिक असेल तर मला ना इथे थोडासा विषयांतर होत आहे पण थोडंसं काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात आ, हे लार्जशी संबंधित नाही आहे पण विवेकी विचार आणि काही इतर थेरपी ह्याच्यामधला फरक थोडासा मला ह्याच्यातून सांगायचा सा। आहे विवेकी विचारांमध्ये जास्ती करून रिअलिस्टिक स्वतःबद्दलची किंवा इतरांबद्दलची किंवा जगाबद्दलची रियालिस्टिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो सत्यतेला धरून नक्की काय आहे त्याला धरून तर्काला धरून मांडणी केलेली असते आणि तर्काला धरून सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो काही अशा थेरपीज आहेत स्पेशली पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्समध्ये जिथे तुम्हाला मला जर आत्मविश्वास कमी असेल तर थोडासा फरक सांगतो विवेकी विचार आणि पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्समधला पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्समुळे असं सांगितलं असतं की तुम्ही आरशासमोर उभे राहा स्वतःकडे बघा आणि म्हणा की मी आत्मविश्वासी माणूस आहे माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि तो मला बाहेर काढायचा आहे आणि तो आता मी बाहेर काढतोय आणि तो पडतोय बाहेर याच्यामध्ये चूक काहीच नाही मी असं म्हणतो की हे चुकीचं आहे पण बरेच वेळा असं होतं की पेशंट सांगतो की हो मी ते असं रोज सकाळी म्हणतो पण तरी तो आत्मविश्वास बाहेर पडत नाही विवेकी विचारसरणी किंवा विवेकी उपचार पद्धती याच्यामध्ये थोडासा फरक याच्यामध्ये आहे की आरशात बघून म्हणा किंवा नुसतं स्वतःला डोळे मिटून म्हणा पण विवेकी विचारांमध्ये जास्ती करून मी जसं म्हटलं की रिअलिस्टिक मांडणी असते तर त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स थोडीशी असे असतात की हो सध्या सध्या हे फार महत्वाचं आहे हो सध्या माझ्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे पण पुरेसा योग्य आणि व्यवस्थित आणि नित्यनियमांनी नियमितपणे मी ह्याच्यावर काम करून त्या आत्मविश्वासामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसं केलं तर मला खात्री आहे की अशा पद्धतीने जर मी त्याच्यावर काम केलं नियमितपणे विश्वासाने आणि न कंटाळता न हताश होता तर मला हमखास यश मिळेल ही एक अत्यंत रिअलिस्टिक मांडणी आहे मी मी जर नियमितपणे काम केलं मी जर कष्ट घेतले तर सध्या जी माझी अवस्था आहे ज्याच्यामध्ये मला आत्मविश्वासाची कमी आहे त्या अवस्थेतून मी बाहेर पडू शकेन जर मी माझ्यावर कष्ट घेतले तर याच्यामध्ये माझी सध्या काय अवस्था आहे काय करायला हवं कशा पद्धतीने करायला हवं आणि मग ते केल्यानंतर मग मी कुठे पोहोचणार आहे या सगळ्याचा एक रिअलिस्टिक आलेख किंवा रिअलिस्टिक एक पाथवे किंवा एक मॅप रोडमॅप हा आपण काढून दिलेला आहे जे विवेकी आहे सो हा थोडासा फरक आणि त्याच्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं ते लार्ज सारखं औषध so, सो लार्जची जी माणसं असतात ती त्यांना असं वाटतं की ते इतरांपेक्षा इन्फिरियर आहेत त्यांना एक न्यूनगंड असतो बरेच वेळा ही माणसं एखाद्या ठिकाणी जात नाहीत अजून एक सांगतो की आ, 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 हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटेल की लार्जच्या माणसाला अगदीच तो घरातल्या कोपऱ्यात अंधारात बसलेला असतो का तर असं नाही पूर्णच्या पूर्ण लार्ज असेल ला असं व्यक्ती असं पण नाही की एखाद्या गोष्टीमध्ये सुद्धा आत्मविश्वासाचा कमी असते म्हणजे एखादी व्यक्ती तुम्ही असे बघितले असते आजूबाजूला की ते अभ्यासी आणि व्यासंगी खूप असतात त्यांचं खूप वाचन असतं खूप व्यासंग असतो पण शंभर लोकांकडे उभं राहून त्याच्यावर एक भाषण करा म्हटलं तर लोकांना प्रॉब्लेम येतो घरातल्या घरात अशा खूप बायका तुम्ही आजूबाजूला बघितल्या असतील की त्या घरा घरातल्या घरामध्ये खूप छान गातात पण त्यांना समजा म्हटलं की अगं आमकी त्या भाचीचं लग्न येतं ती मंगलाष्टक तू ते माईक घेऊन म्हण तर तो माईक पकडल्यानंतर एवढी सगळी जमाव जमलेला असतो त्या लग्नाला तीनशे चारशे ते लोकं तर त्यांचे हात कापायला लागतात त्यांचे हे थरथरतात सो मंगलाष्टकं म्हणजे एरवी घरी छान म्हणतात पण खूप मोठ्या समुदायासमोर मंगलाष्टक म्हणताना जर कोणाचा हात आणि आवाज थरथरणार असेल तर त्यांना ते आदल्या दिवशी सीमंतपूजनापासून त्याला लाच द्या म्हणजे मग त्यांना दुसऱ्या दिवशी मंगलाष्टक अत्यंत स्पष्टपणे खणखणीत आणि एकदम घरात जसे त्या छान म्हणतात आत्मविश्वासाने तशी ती म्हणता येतील सो बरेच वेळा लार्जचा उपयोग हा भाषण करणारी माणसं किंवा त्याच्या आधी जी आपल्याला एकदम टेन्शन येतं आत्मविश्वास कमी पडतो की आपल्याला जमेल नाही मुलाखतीच्या आधी इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही एखाद्या कुठेतरी काम मिळवण्यासाठी समजा तुमची मुलाखत असेल तर तिथे जाताना लार्ज समजा घेतलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो हे तात्कालिक वापर म्हणजे जसं आपण ज्याला आपण स्टेट रेमेडी म्हणतो तसं आणि ज्याला आत्मविश्वासाचा अभाव आहे ज्याला न्यूनगण आहे त्याच्यासाठी आपण लार्ज देणं म्हणजे तो टाईप रेमेडी म्हणून आपण त्याचा वापर करतोय आपण टाईप आणि स्टेट रेमेडीज बघितलं आहे त्याच्यातला फरक सो लार्ज हे दोन्हीमध्ये वापर होणारं औषध आहे सो अर्थ काय लार्ज देण्याचा तर सेल्फ कॉन्फिडन्स अत्यंत वेगळं औषध म्हणजे खरं म्हणजे लार्जशी डायरेक्टली संबंध नाही पण एक वेगळं औषध म्हणजे क्रॅब ॲपल क्रॅब ॲपल हे खूप लोक वापरतात ॲज अ स्किन ऑइंटमेंट म्हणून सुद्धा म्हणजे पेट्रोलियम जेरीमध्ये ती डबल बॉयलर करून वितळवायची त्याच्यामध्ये रेस्क्यू क्रॅब क्रॅवॲपल टाकायचं काही लोक ॲलोवेराचं पण एक्स्ट्रॅक्ट टाकतात आणि ते करून एक स्किन क्रीम तयार केलं जातं आणि ॲलो हे केलं जातं ह्याचं कारण क्रॅब ॲपलचा एक त्याचं लक्षण किंवा त्याचा वापर म्हणजे इट्स अ क्लिन्झर असं म्हटलं जातं किंवा डॉक्टर बॅशने सांगितलं की इट्स अ क्लीन्झर सो क्लिन्झर म्हणून मग ते त्वचेला लावलं तर त्वचेला ते क्लीन करेल पोटातून घेतलं तर ते रक्तातले दोष घालवतं या प्रकारे वापर केला जातो आणि तो एक प्रकारे बरोबरही आहे पण करायबाची जर मुख्य भावना किंवा त्याच्या मा त्याची जर मुख्य लक्षणं लक्षात घ्यायची झाली तर प्युरिटी किंवा फ्लॉलेसनेस हे मी सांगीन त्याच्याबद्दल त्यांना प्युरिटीबद्दल प्रचंड आस्था असते आणि त्यांचा हट्ट असतो प्रत्येक गोष्ट ही प्युअर स्वच्छ आणि फ्लॉलेस असली पाहिजे असा त्यांचा खूप हट्ट असतो त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये कुठेही जरी धूळ दिसली जरा एखादी गोष्ट जरा त्या वरच्या क्लॉकचं जरा ते तिरकं झालं असेल किंवा जरा वाऱ्यामुळे समजा कॅलेंडर थोडंसं हल्लं आणि ते नीट नसेल किंवा कॅलेंडर उलटताना सुद्धा ते त्याची वरची जी उलटल्यानंतर तेवढीच त्याचा फुगा वगैरे नाही होता ते बरोबर हे करतील माझा सख्खा मामा आ, मला त्याचा नेहमी असं कौतुक वाटायचं की त्याने घातलेली जी कव्हर्स असायची पूर्वी आपण ब्राऊन पेपरची कवर्स घालायचो पेपर पुस्तकांना तर अक्षरशः इतकी तो काटेकोरपणे घालायचा की कुठेही बर ते एक मिलीमीटरसुद्धा ते बाहेर आलेलं नसायचं अगदी बरोबर त्या कव्हरला कवर लागलेलं असाय म्हणजे पुस्तकाच्या पुठ्ठ्याला बरोबर ह्याचं कव्हर असायचं आणि अत्यंत त्याला आतून सेलोटेप लावायची जेणेकरून ते हलू नये आणि काही वेळा असं वाटायचं की ते पुस्तक उघडूच नये इतकं ते सुंदर कव्हर घातलेलं असायचं ही जी लोकं असतात ना ती क्रॅबॅपल असतात इथे बीच पण आपण म्हणू शकतो की हे बीचमध्ये पण होतं पण बीचमध्ये परफेक्शन आहे आणि इथे फ्लॉलेसनेस आहे कुठेही काहीही असं राहिलं नाही पाहिजे कारण बीचमध्ये परफेक्शनवर अट्टहास आहे आणि इथे यांच्या मनातली भावना अशी असते की काही जर चूक राहिली तर याचा अर्थ आपण इम्प्युरिटी आहोत तर ती इम्प्युरिटी आहे आणि आपल्याला प्युरिटीचा त्यांना हव्यास असतो प्युरिटीचा ध्यास असणं वेगळं आणि प्युरिटीचा हव्यास असणं वगैरे इथे असा सगळा मामला आहे सो त्यांना स समजा काही एखादं काही कुठेतरी धूळ आहे किंवा कुठेतरी एखादं काहीतरी घाण पडलेली असेल त्यांना डिस्गस्टेड फिलिंग येतं त्यांना असं वाटतं की अत्यंत गलिच्छ अस्वच्छ फिलिंग येतं सो त्यांच्या अंगावर एखादा म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये खूप काय काय कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल त्यांचं बाकी काही असेल पण त्यांच्या स्किनवर काही आलं की त्यांना असं वाटतं की रे हे घाण दिसतं आहे सगळं म्हणजे मग इथे काहीतरी त्यांना जसे मला इथे एक, एक चामखीळ आहे किंवा काय तीळ आहे मोठा आणि तर ते तसं त्यांना आवडत नाही त्यांना ते तो सर्जनकडे जाऊन ते काढून घेतात ते म्हणतात नाही नाही ते असं तो डाग घाण्याला दिसतो तो ह्यांना तोंडावर जे तारुण्य पिटिका येतात त्याच्यापेक्षा त्याचे जे नंतर डाग राहतात त्याचे त्यांना जास्ती त्रास असतो कारण ते ते घाण दिसतं सगळं सो घाण दिसणं आणि स्वच्छता ह्याच्यामध्ये हे लोक अति uh, प्रचंड uh, सगळं आयुष्य त्यांचं त्याच्यातच जातं एक प्रकारे ओसीडी ज्याला ऑप्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ही हे औषध खूप वापरलं जातं मी मांजराचं चिन्ह किंवा चित्र इथे दिलं आहे कारण तुम्ही जर मांजर बघितलं असेल तर ते कायम स्वच्छ असतं ते कधीही असं दिसणार नाही की मळलंय आणि ते मळलंय आणि तरी पण नुसतं बसलंय ते सतत स्वतःला बस स्वच्छ बसलेलं असतं तर तशीही क्राय व्यापार लोक असतात आपण मांजर बघितलं होतं वॉटर व्हॉयलेटमध्ये सुद्धा कारण ते शिष्ट असतं म्हणून पण मांजराला अजून जर टाईप रेमेडी बघायची असेल तर ते क्रॅप ॲपल कारण मांजर तर तुम्ही कुठलंही मांजर बघा ते स्वतःला अत्यंत त्याने स्वच्छ ठेवलेलं असतं त्याला मुळीच म्हणजे मांजराचा असं मला वाटतं की जवळजवळ चाळीस टक्के वेळ दिवसभरातला म्हणजे जागेपणीचा हा स्वतःला स्वच्छ करण्यामध्ये जात असतो हातचा हात बसलं की आधी सगळं स्वच्छग्र बसलेलं असायचं सो ह्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो जिथे एपिडेमिक्स येतात म्हणजे आता जसं आता एक पॅन्डेमिक आला होता जसं कुठल्या तरी साथी येतात सध्या आता पुण्यामध्ये डोळ्यांची साथ होती किंवा आता ती डेंग्यू झिका व्हायरस आणि अमुक तमु याच्या सगळ्याच्या साथी चालू आहेत पुण्यामध्ये तर असं काय झालं की यांना हे रोज डोळे धुवायला लागतात कारण त्यांचं असं म्हणणं असतं की बॅक्टेरिया व्हायरस कुठलेही जंतू किटाणू या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये गेल्या नाही पाहिजेत किंवा गेल्या तरी त्यांनी काही नाही केलं पाहिजे अत्यंत सो सगळ्या गोष्टी या स्टरलाईज करणं सगळ्या गोष्टी या सॅनिटाईज करणं सगळ्या गोष्टी या निर्जंतुकी करणं करणं ह्याच्यामध्ये ह्यांचा फार वेळ जात असतो आणि प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही सगळंच निर्जंतुकीकरण केलं ना तर उलट तुमची इम्युनिटी कमी होते कारण तुमच्या शरीराला त्याची सवयच नसते आणि मग जेव्हा खरंच कुठेतरी तुम्ही एक्सपोज होता तेव्हा मग शरीराला सवय नसल्यामुळे त्याला युद्ध सरावच नसतो त्याच्या खरं म्हणजे खूप स्वच्छता ही खरं म्हणजे रोगांना कारणीभूत ठरते थोडंसं अस्वच्छ असावं थोडंसं कुठतरी एक्सपोज असावं आपल्याला प्रत्येक गोष्टीची सवय हवी शरीराला मनाला सगळ्याच गोष्टींना आणि ही जी ही जी रिअलिस्टिक आणि विवेकी हा विचार आहे ना की प्रत्येक गोष्ट स्वच्छ करणं हे जगातली सगळ्यात मोठी अशक्य गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट स्वच्छ नसणारे कारण स्वच्छतेची तुमची व्याख्या आणि निसर्गाची स्वच्छतेची व्याख्या ही खूप वेगळी आहे म्हणजे अगदी म्हणून सांगतो की झाडांची पानं सुकतात आणि ती गळतात खाली आणि ती खाली पडतात आता खाली ती खाली पडलेली जी पानं आहेत ना ती झाडासाठी गरजेची असतात कारण तीच पानं नंतर मातीत जाणार आहेत कुजून आणि त्याचं खत होणार आहे ते त्याच झाडाला उपयोगी पडणार आता हे जे क्राय व्यापार असतात ना ते ती सगळी पानं दुसऱ्या दिवशी किंवा दिवसातून तीन वेळा स्वच्छ करतात कारण त्यांना ते झाड अत्यंत सुंदर आणि स्वच्छ आणि नेटकं दिसायला हवं असतं आता जे खत आहे तेच जर तुम्ही काढून टाकलं तेच जर त्या झाडाला मिळू दिलं नाही तर ते झाड कसं वाढेल हो चांगलं तसंच आपल्या आयुष्याबद्दल ते करतात की इतकं स्वच्छता ठेवायची इतकं सगळं बा बाजूचं इतकं जरा जरी काही अशी शंका आली की काहीतरी अस्वच्छ असू शकेल तर ते इतकं दू पटकन लांब करायचं की कसलीही सवय नसल्यामुळे खतच मिळत नाही मनाला जे पोषक असतं आणि मग या लोकांची इम्युनिटी कमी होत राहते असो थोडक्यात काय तर कराव्यापत दिलं की त्यांना हे लक्षात येतं की इम्पर्फेक्शनमध्ये सुद्धा प्युरिटी आहे अत्यंत सुंदर लेख मी लोकसत्तामध्ये वाचला होता आय थिंक पंधरा वीस वर्षापूर्वी आला होता गोडी अपूर्णतेची या नावाने एक लेख होता की अपूर्णतेमध्ये सुद्धा गोडी असते तुम्ही ऑनलाईन जर जमलं मी मला जर लिंक मिळाली तर आ, या याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते ती लिंक देतो आ, मी शोधतो शंभर टक्के आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो पण अत्यंत खूप जुना लेख आहे ॲक्च्युली माझ्याकडे त्याचं टेक्स्ट आहे पण अत्यंत जुना लेखा आहे गोडी अपूर्णतेची आणि मला असं वाटतं की खूप गोष्टी या अपूर्ण असूनही त्या खरं म्हणजे पूर्ण असतात किंवा त्यांना पूर्ण होण्याची गरजच नसते जसं आपण सव्वा रुपया देतो आपण अकरा रुपये देतो गि गिफ्ट देताना किंवा आपल्याकडे साडेतीन मुहूर्त आहेत जे खूप पवित्र किंवा खूप चांगले मानले जातात तर ते साडेतीन आहेत त्यांना तीन किंवा चार किंवा पाच दहा जरा राऊंड फिगर करूया दहा मुहूर्त ठेवूया असं नाही केलं आहे सो आपल्या पूर्वजांनीसुद्धा काहीतरी अपूर्ण ठेवून त्याच्यामधली गोडी त्याच्यामधली पूर्णता दाखवून दिलेली आहे किंवा कुठलं तरी काहीतरी गोष्ट एखादी अपूर्ण आहे म्हणून ती वाईट आहे चुकीची आहे किंवा ती कमी आहे असं नाही तर अपूर्णत्वातून सुद्धा पूर्णत्वाकडे आणि पूर्णत्वाकडून अपूर्णत्वाकडे असा जो एक प्रवास सतत चालू आहे तो कुठेतरी माझ्यामध्ये पूर्वजांना आपल्याला दाखवायचा होता थोडंसं फिलॉसॉफिकल झालं पण यांना ज्याला अपूर्णत्वात चिली किंवा ज्याला अस्वच्छतेमधली स्वच्छता कळली आणि खरी स्वच्छता कसली आहे तेच कळलं म्हणजे मन जर निर्मळ असेल तर बाकी कशाचाही प्रॉब्लेम येत नाही पण मनच जर अत्यंत स्वच्छतेमागे झपाटलेलं असेल ना तर मग जगातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला अस्वच्छ दिसायला लागते आणि मग फार प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागतं आणि मग अशी जर प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला अस्वच्छ दिसायला लागली तर मग तुमचं मन नैराश्यानिक रासून जाऊ शकतं कारण या जगामध्ये कुठे ना कुठेतरी धूळ असणार आहे कुठे ना कुठेतरी वाढलेली पानं असणार आहे कुठे ना कुठेतरी एखादी अस्वच्छता असणार आहे पण त्याच्यातूनच जर तुम्हाला गोडी शोधता आली आहे आयुष्याची तरच आयुष्य सुकर होतं विवे हे विवेकी विचार पण सांगतो आणि हेच थोडंसं कुठेतरी ॲपल तुम्हाला सांगून देऊ शकतो प्युरिटी इन परफेक्शन इज समथिंग दॅट क्रॅब ॲपल कॅन टीच यू आणि ते जर शिकलो आपण तर माझ्या मते आपल्याला फार फायदा होऊ शकतो सो so ही आजची दोन औषधं लार्ज आणि क्रॅब ॲपल डेस्पॉन्डन्सी इन डिस्फेअरमध्ये ज्या ज्या या औषधांचा वापर होतो त्यातली अजून दोन औषधं आणि मी म्हटल्याप्रमाणे अशी औषधं की जी खूप लोकं खूप कॉमनली वापरतात अशी औषधं अजून एकच औषधं आपलं शिल्लक राहिलं आहे स्टार ऑफ बेथलम आणि रेस्क्यू रेमेडी या दोन औषधांना घेऊन आपण आपल्या चौतीसाव्या सेशनमध्ये भेटूया तोपर्यंत आपलं व्हिडिओज नेहमीप्रमाणे सगळ्यांना तुम्ही शेअर करत राहा आणि पुढच्या सेशनमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद